नमस्कार, मी सचिन, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. आमच्या तमाम दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 तलाकच्या निर्णयावर मुस्लिम संघटना आनंदी. न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत. वाशिम मध्ये विद्युत वितरण प्रशासनाविरोधात तांत्रिक कामगारांनी उपासले आंदोलनाचं हत्यार. 10 मिनिट्स फॉर नेशन देशाच्या विकासाकरिता सामाजिक संस्थांचा अनोखा उपक्रम. उपक्रमात देशवासियांच्या सहभागाचं आवाहन. हिंगोलीचे दलित आदिवासींचे सरकार विरोधात धरणे. मानवी हक्क सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली उभारला जमीन बचावाचा लढा. आणि सिल्लोड तालुक्यापासून 1/2 किलोमीटरच्या JNP शाळेची दुरावस्था. कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता. वाशिमच्या रिसोड नगरीत संत अमरदास बाबा यांची पुण्यतिथीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. लेझिम पथकाच्या शानदार शैलीत ही दिंडी काढण्यात आली, ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड नगरीत संत अमरदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. दरवर्षी हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल 50 पोत्यांचा महाप्रसाद दरवर्षीप्रमाणे भंडारा म्हणून वितरित करण्यात आला. या सोहळ्यात 110 गावांनी आपला सहभाग नोंदवला होता. लेझिम बार मंडळही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. संत अमरदास बाबा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट माजोटकर यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळा पार पडला. पालखीची सुरुवात संत अमरदादा बाबा संस्थान येथून करण्यात आली असून शहराच्या आसनगल्ली शिवाजी चौक सोनार गल्ली चांदणी चौक मार्गाने परत संस्थानामध्ये ती पोहोचली. शहरामध्ये विविध ठिकाणी पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. भाविकांनी तर संत अमरदास बाबांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.